फारा धावत जायचं. एकदा सरोज कसबेकर नावाची मुलगी होती वर्गात, तिचा पळताना मी ढकलली आणि तिचा हात तुटला होता. तिचे वडील माझ्या घरी आले, माझी कंप्लेंट करून गेले आणि कसबेकर गेल्यावर पप्पांनी धू धू धुतली आहे मला. पण हे अभिनय आता गुरुकडे येऊया आपण, आपल्याला बरेच टप्पे पुढे पुढे करायचे. गुरु मध्ये कशी तुला भूमिका मिळाली? परब नावाचा स्टेट बँकेमध्ये आहे मुलगा, तेव्हा तो मुलगा होता, आता काहीतरी मॅनेजर वगैरे आहे, भेटला नाही मला. पण तो मला म्हणाला, हुशार IMT न नाटक करते, मी तुझं नाव सांगितलेलं आहे, फक्त तुला जाऊन तिकडे वाचून दाखवायचं आहे. तर मी गेले तिथे, रमेश पवार बसले होते आणि दोघं तिघं बसले होते. मला त्यांनी सांगितलं, तुझा रोल काय आहे, तुला काय करायचं आहे. मी म्हटलं, थांबा मी जरा वाचून बघते, कारण त्यांनी सांगितलं त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की झोपडपट्टीत राहणारी आहे म्हणजे ती अशुद्धच बोलणार. मग पवार मला म्हणाले की ती चिपळूणची भाषा बोलते. तर म्हटलं, मला माहिती नाही चिपळूणची भाषा. तर त्यांनी मला दाखवलं, देवली रात्रीच्या वाघिणीची बातमी गल्ली, म्हणजे असा शेवट ओढायचा असतो. तर म्हटलं, थांबा मी सगळं वाचते आणि मग तुम्हाला वाचून दाखवते. मी ते वाचलं, वाचल्यावर मला त्यांनी काय केलं, सुलभा घाणेकरनी जो रोल केला होता तो मला दिला वाचायला, बेबलीचा. मी ते वाचलेलं त्यांना आवडलं, तर ते म्हणाले तू शकुलीचा वाच. तर मी शकुलीचा वाचला आणि मला म्हणाले, आता हा रोल तूच करायचा. असं माझ्याकडे ते गुरु नाटक आलं. गुरु नाटक केल्यानंतर पहिलं रंगभवन सेंटरला आमचा पहिला शो झाला, तिथे मला बक्षीस मिळालं. फायनलला रवींद्रला झालं, तिथे मला बक्षीस मिळालं. कोल्हटकरचं मिळालं, आळतेकरचं मिळालं आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची दोन अशी मला 7 बक्षिसं एका नाटकाची एका वर्षात मिळाली. काय मोठी रेंज होता, म्हणजे 3 बक्षिसं ते जीवनगौरव पुरस्कार, क्या बात आहे उषा. ते त्यावेळेला तो पुरस्कार घेताना, म्हणजे आत्ता आत्ता तू आज खूप हरवून गेली होतीस, पण ती पहिली सगळी एवढी पारितोषिक घेताना काय वाटलं तुला? खूप आनंद झाला होता. आयुष्यामध्ये ना तुम्हाला जे काही पहिलं मिळतं त्याचा काय आनंद वेगळाच असतो. पण गुरु नाटकाच्या आधी मी स्टेट ट्रान्सपोर्टचं नाटक केलं होतं, मनोहर फेण्यांचं नाटक होतं. मी पुरुष पूर्ण पुरुष, माझ्या नशिबात पुरुष नाटक दोन दोन आहे. तर त्या नाटकाचं मला कोल्हटकरला बक्षीस मिळालं होतं. तेव्हा मला जेव्हा पहिलं बक्षीस मिळालं तेव्हा मी आईला अशी कडकडून मिठी मारली, कारण मला पहिल्यांदा बक्षीस मिळालं होतं. मग त्याच्यानंतर गुरुची बक्षीसं मिळाली, नंतर मग बक्षीसच मिळायला लागली. गुरु हे नाटक तुझ्या आयुष्यामध्ये खूप गुरुसारखं आलं, पण या संपूर्ण रंगभूमीचे तुझे गुरु विजया मेहता, त्यांच्याकडनं तू काय काय शिकलीस? बाईंच्याकडे काम कर, एक तर नशीब लागतं बाईंच्या बरोबर काम करायला. बाईंच्या बरोबर काम करताना वक्तशीरपणा. एकदा मला वेळ झाला होता आणि माझ्या आधी दुसरा आर्टिस्ट टॅक्सीतून उतरत होता, गावदेवीला आमची चालायची रिहर्सल. मी त्याला बघितलं तर मी मागेच लपून राहिले, त्यावेळेला मी मुलगीच होते, लपून राहिले. कारण मला माहिती आता वेळ झाला म्हणजे बाई ओरडणार आहे, आणि मी वरती जाऊन त्याच्या मागे दरवाज्याच्या मागे लपली होती. बाईंनी त्याला बघितलं, इतक्या बोलल्या त्याला, इतक्या बोलल्या, तो जागेवर बसल्यावर मी मग आत घुसली, कारण सगळा राग तिकडे निघाला. त्याच्यावर निघाल्यामुळे मी पाठून हळू गेली. बाईंनी फक्त माझ्याकडे बघितलं, त्या डोळ्यातनं मला कळलं भडकलेल्या आहे, बोलल्या नाही, काय थांबल्या असतील विचार बोलून बोलून. उषाताई, आज तू 77 वर्षाची आहेस असं म्हटलंस, पण महासागर नाटकामध्ये तू 34 वर्षाची असताना. मी 34 वर्षाची होती आणि 75 वर्ष ते खोली बघत येते, कुठे पंखा चालू आहे का, कुठे काय चालू आहे का बघावं लागतं. तसं बघून येताना मग देव पण आहे, देवाला सांगते मी जाऊन येते. पण तू मध्ये मला एकदा म्हणाली होतीस की उशिरा पोचले, नमस्कार केला नाही देवाने मला परत. ते काय झालं होतं, मी
शूटिंगचे कपडे नेसून घरी गेले. मला सांगितलं कल आना, म्हटलं मुझे समझ नाहीये साडी मे घर मे नाही पहनती. मी सगळं भरलं आणि माझी न्यायची जी पर्स होती त्याच्या बाजूला ती निळी बॅग असते ना, त्यात ते कपडे मी भरून ठेवले का तर मला उद्या घेऊन जायचे. आणि त्या दिवशी मला उठायला लेट झाला तर सगळ्याच कामाला लेट झाला. तर मी काय केलं, देवाची पूजा म्हटलं नको आता मी जर करत बसली तर मला वेळ होणार, मला शिव्या मिळतील, म्हणून मी देवाची पूजा केली नाही आणि निघाले. पण तुम्ही बघा पर्सच्या बाजूला मी निळी पिशवी ठेवली आहे, मला ती दिसली नाही. फक्त मी पर्स उचलली आणि गेले आणि ट्रेन मध्ये बसले आणि ट्रेन मध्ये बसल्यावर समोरच्यांनी निळी पिशवी उचलली म्हणून मी माझी पिशवी बघितली तर माझी पिशवीच नाही. मी परत जोगेश्वरीला उतरले, सांताक्रूजला आले, घरी गेले, बॅग घेतली, म्हणजे देवानी दाखवून दिलं तुला माझी पूजा करायला वेळ नाही, तुझी मी पूजा करतो. तेव्हापासून पूजा केल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. देवानी तुला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत आणि मला वाटतं तू नेहमी म्हणतेस की मला मागायला लागलं नाही काम, कायम आपोआप मिळत गेलं. आणि मागू नये म्हणून तर मी नोकऱ्या केल्या. माझ्याकडे जर नोकरी नसते आणि मी ह्याच्यावरच अवलंबून असते ना तर मला सगळ्यांना रोज गुड मॉर्निंग, काय चाललंय, तुझं काय आता, मला आहे का रोल, असं विचारावं नाही लागलं. आणि जे मिळालं ते कामाने काम मिळत गेलं. बँकेच्या कॉम्पिटिशन व्हायच्या तेव्हा सुद्धा मी बक्षीस मिळवलं भरपूर. त्यांच्या एकांकिका व्हायच्या, हिंदी एकांकिकेत मिळालं, मराठी एकांकिकेत मिळालं, म्हणजे मी काम करत राहिले. आणि खरं सांगू मी आता हॉस्पिटलमधून आल्यापासून जी घरी बसली आहे ना मला खूप कंटाळा येतो, पण ना डेअरिंग नाही आहे जायचं, भीती वाटते. मगाशी पण ती आरती करत होती तर आज माझा कापायला लागत, भीती वाटते. नाही बघ, उद्यापासून हा कॉन्फिडन्स अधिक वाढलेला आहे कारण एवढ्या सगळ्यांचं प्रेम आणि शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे तुला जीवनगौरव हा आम्ही म्हणजे काम बंद झाले म्हणून नाही, हा अर्धविराम म्हणून तुला दिले, इथून पुढे काम करायचं नाही. पण मी सगळीकडे जिथे जीवनगौरव मिळाला तिथे सगळ्यांना सांगते तुम्ही मला जीवनगौरव दिलात पण मी म्हातारी झालेली नाही, मी अजून तरुणच आहे. आता फक्त जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्यामुळे जरा हवा टाईट झालेली आहे, घाबरते. नाही ते सगळ्यांना घाबरवतेस ना, म्हणून तुला थोडंसं घाबरवण्यासाठी. हे महासागर नाटक करत असतानाच तुला सिंहासन चित्रपटाची ऑफर आली, क्या बात आहे, कसं काय? म्हणजे आमचा रवींद्र शो होता आणि जब्बार पटेल आले होते, तर जब्बार पटेल पिक्चर करणार होते तर इर्शाद हश्मीने दाखवलं ही बघी म्हातारी करते आहे पण ही मुलगीच आहे 34 वर्षाची. आणि मग त्यांनी मला बघितलं कपडे माझा म्हातारीचा मेकअप उतरवल्यावर आणि त्यांनी मला बघितलं आणि ते म्हणाले की तू माझ्याकडे काम कर. असं मला निळू भाऊंची ठेवलेली बाई असते ना तो रोल मिळाला होता. आयुष्यात सिनेमात पहिल्यांदा काम केलं पण ते निळू भाऊंच्या बरोबर, ते मला इतकं बरं वाटतं की चांगल्या माणसांच्या बरोबर मला काम पहिलं करायला मिळालं. बरोबर, तू हिमालयाची सावली केलीस, पर्याय केलंस, मला उत्तर हवंय, बापरे बापरे बापरे, लागून बरोबर काम करायला मिळालं. या सहकलाकारांबरोबर काम करत असताना काही तुला त्यांनी सूचना वगैरे दिल्या तुम्ही करत चालायचं? डॉक्टरांच्या बरोबर काम करताना मी सारस्वत असल्यामुळे मी चादर म्हणायची, चादर. आणि मी बोलता बोलता चादर म्हटलं तेव्हा मला डॉक्टर म्हणाले हे महाराष्ट्राची अभिनेत्री, चादर म्हणायचं नसतं ग, चादर. त्याच्यानंतर आजपर्यंत तोंडात कधीही चादर आलं नाही, चादर. अशी चांगली माणसं भेटली सुधारायला म्हणून मी त्यात लिहिलंय ना, तुम्ही भाषेवर लक्ष द्या, बाराखडी म्हणा, कारण आम्ही सिरियल मध्ये काम करताना इतकं घाणेरड मराठी बोलतात ना, त्रास होतो. त्रास होतो आणि पाणी उचल तांदळाच्या गोणी खूप कंटाळा येतो. लोक सुधारत नाही, त्यांना कळत नाही का काम करताना
भाषा स्वच्छ पाहिजे, आणीबाणी न त्या ठिकाणी नच बोलला पाहिजे. ते काय करतात, बाणाच्या तिकडे बाण म्हणतात. आणि जिथे न पाहिजे जमाना आलाय, जिथे न पाहिजे तिथे न म्हणतात. जमाना आलाय हे बाणातून मारलं, बाणातून काय, बाणातून स्वच्छ बोलायला शिका हे मी सगळीकडे सांगते. आता सुद्धा मी सिरियल करत होती, तिथे छोटा मुलगा आमच्या रुस्तमला मिळाला. आणि पुढचा किल्ला आहे, तीन याला मिळाले, देऊळ तो कुलकर्णीचा आणि रुस्तम व्हेंटिलेटर, तीन पिक्चर ना मिळाले. आणि रुस्तम मध्ये मी छोटस काम केलं, म्हणजे असं छोटसच होत, फक्त जो कोर्टाचा सीन होता तो मस्त होता. तिथे ती बाई थाट 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 बोलते. आणि झालं मग तो जजलाच विचारते, तुझी बायको ह्याच्या बरोबर रात्री जात असेल तर तू काय करणार. हो, तर त्याला राग येतो आणि तो मला पण जेलमध्ये टाकतो. जे काम करतात ते माझे आवडते, कारण ते सगळे मिळून एक नाटक होत, ते सगळे मिळून एक सिरियल होते, ते सगळे मिळून आणि दुसरं काय होत. ते जर प्रत्येक नसतील, त्यातला एखादा जरी चुकला तरी तुमचं वाट लागते. त्यामुळे मला सगळी माणसं आवडतात, कारण एक तर तुम्हाला त्यांची सवय होते, त्यांच्या वाईट चांगले गुण कळतात. आणि जी मजा मस्ती असते, आम्ही मधल्या वेळा जेव्हा दुसऱ्याचा शॉट असतो तेव्हा आम्ही इथे बसून जी गंमत करतो, खाणं पिणं असतं, हे वाटणं असतं, ते सगळं होतं ना, म्हणून मला आवडत. सगळे मला आवडतात, माझा हा अमका आवडीचा, तो तमका आवडीचा असं नाही. सगळे काम करतात, नुसते एवढेच नाही, आमचे स्पॉट दादा जे प्रेमाने तुम्हाला चहा देतात. पण तुझे जबरदस्त फॅन होते. बाबांच्या बरोबर मी पुरुष नाटकात काम केलं, मी पर्याय नाटकात काम केलं, ते माझ्या वडिलांच्या वयाचे होते, पण मी त्यांना डार्लिंग म्हणायची. माझ्या पप्पांच्या वयाचे. आणि विक्रम मला जर भेटला मी कुठे पार्ल्याला वगैरे गेले आणि बाबा जर आलेले असतील त्यांच्या घरी, तर मला सांगायचे, हे माता रे तुझा डार्लिंग आलाय. अहो, हे सगळं होत असताना अचानक तो असा पडदा उघडला आणि एकदम बिग बॉस असं म्हणून उषा नाडकर्णी जेव्हा दिसल्या तेव्हा सगळे खालीच बसलो आम्ही ढापून, आता काय होणार रे. मेंदू सडतो तिकडे, किडे लागतात तिकडे. तुम्हाला सांगते, आल्यावर 77 दिवसांनी मी आऊट झाले, तरी मला त्या सगळ्यांनी सांगितलं की बिग बॉस के जितने भी सीजन हुए, जितनी भी भाषा में हुए, उसमें आप ही पहली है जो सीनियर सिटीजन होके इतने दिन रही. बस 77 डेज, 77 दिवस राहून आली आणि हा भेजा सडवून घेऊन गरी. खरंच तिथे ना काही नसतो, काही नसतो, तुम्ही फक्त एकमेकाची तोंड बघत बसायचं, त्याच्याने ते इरिटेशन होत आणि मग भांडणं होतात. नशीब माझं भांडण नाही झालं, मला त्या किशोर चौगुलेनी छळलं. मी जेव्हा घरी आले, मला त्या लोकांनी घरी सोडलं, ह्याला भावाला माझ्या फोन केला की ये दरवाजा उघड, मी येते घरी. मी घरी आले, दरवाजात उभी राहिले आणि भावाला विचारला, हलका लहान झाला? आई शपथ, मी म्हटलं हलका लहान झाला, मला म्हणाला आते. मला माझा नंबर आठवत नव्हता, मोबाईल चालवायचा कसा, कारण काहीच नाही तिकडे. 3 महिने तिथे राहिल्यावर विचारायला झालं, गॅस ऑटोमॅटिक आहे की लायटरने पेटवायचं आहे, ते पण विसर नको बाबा. पण अहो, आता बिग बॉस चालू आहे, तुला वाईल्ड कार्ड एंट्री द्यायचं ठरवलं तर? मला नको. 2 लाख देणार, दिवसाला 5 लाख देतो. तू आता हॉस्पिटलमध्ये होतीस, पण तुझे जबरदस्त फॅन होते. बाबांच्या बरोबर मी पुरुष नाटकात काम केलं, मी पर्याय नाटकात काम केलं,
ते माझ्या वडिलांच्या वयाचे होते पण मी त्यांना डार्लिंग म्हणायची. माझ्या पप्पांच्या वयाचे. आणि विक्रम मला जर भेटला मी कुठे पाल्याला वगैरे गेले आणि बाबा जर आलेले असतील त्यांच्या घरी तर मला सांगायचे हे म्हातारे तुझा डार्लिंग आलाय. अहो हे सगळं होत असताना अचानक तो असा पडदा उघडला आणि एकदम बिग बॉस असं म्हणून उषा नाडकर्णी जेव्हा दिसल्या तेव्हा सगळे खालीच बसलो आम्ही धापून आता काय होणार रे. मेंदू सडतो तिकडे किडे लागतात तुम्हाला सांगते. आल्यावर 77 दिवसांनी मी आऊट झाले तरी मला त्या सगळ्यांनी सांगितलं की बिग बॉस के जितने भी सीजन हुए जितनी भी भाषा में हुए उसमें आप ही पहली है जो सीनियर सिटीजन होके इतने दिन रही. बस 77 डेज 77 दिवस राहून आली आणि हा भेजा सडवून घेऊन घरी आला. तिथे ना काही नसतो काही नसतो तुम्ही फक्त एकमेकाची तोंड बघत बसायचं त्याच्याने ते इरिटेशन होत आणि मग भांडणं होतात. नशीब माझं भांडण नाही झालं मला त्या किशोर चौगुलेनी चढलं. मी जेव्हा घरी आले मला त्या लोकांनी घरी सोडलं. ह्याला भावाला माझ्या फोन केला की ये दरवाजा उघड मी येते घरी. मी घरी आले दरवाजात उभी राहिले आणि भावाला विचारला हसता लहान झाला आई शपथ. मी म्हटलं हसता लहान झाला मला म्हणा राहते. मला माझा नंबर आठवत नव्हता मोबाईल चालवायचा कसा कारण काहीच नाही तिकडे. 3 महिने तिथे राहिल्यावर विसरायला झालं गॅस ऑटोमॅटिक आहे की लायटरने पेटवायचा ते पण विसर नको बाबा. पण अहो आता बिग बॉस चालू आहे तिला वाईल्ड कार्ड एंट्री द्यायचं ठरवलं तर मला नको. 2 लाख देणार दिवसाला 5 लाख देतो तू आता हॉस्पिटलमध्ये होतीस.